या देशाला स्वातंत्र्य मिळत असताना शहीद अशफाक उल्ला खान यांना विचारलं, फाशीवर जाण्याच्या अगोदर तुमची शेवटची इच्छा काय आहे? त्यावेळेस त्यांचे उद्गार आहेत, कुछ आरजू नाही है व सारजू है इतनी, रख दे जरा सी कोई खाके वतन कफन में। या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे हे सर्व सैनिक मंडळ आहे, सन्मान या ठिकाणी होतोय, सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे। त्याच्यानंतर हवालदार पांडुरंग साहेबराव जाधव यांचाही या ठिकाणी सन्मान प्रशस्तीपत्राने मोमेंट देऊन त्यांना या ठिकाणी गौरवण्यात येत आहे। या सर्व सैनिकांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। त्याच्यानंतर आनंदराव तुकाराम देशमुख यांचा सन्मान विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सन्माननीय विनोद खराडे यांच्या हस्ते होतोय। त्याच्यानंतर यांचाही सन्मान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय दत्तुकाका गाडगे यांच्या हस्ते या ठिकाणी केलं जातोय। सन्माननीय आनंदराव तुकाराम देशमुख। त्याच्यानंतर निवास भानुदास गाडगे माजी सैनिक यांचाही सन्मान या ठिकाणी गोपूसगावचे माजी सरपंच सन्माननीय बाबासाहेब गाडगे यांच्या हस्ते होतोय। या सर्व सैनिकांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपला यथोचित सन्मान या ठिकाणी। त्याच्यानंतर माजी सैनिक कासम अलाउद्दीन मुल्ला यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय। त्यांचा सन्मान करण्यासाठी मी गोपूलगावचे माजी सरपंच सन्माननीय महादेव जाधव यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आपल्या गावचे सर्व माजी सैनिक जे आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। त्याच्यानंतर माजी सैनिक हवालदार श्री जालिंदर मुकुटराव पवार यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय। या गावचे माजी उपसरपंच आणि एक प्रतिष्ठित नागरिक जाधव डॉक्टर यांना मी विनंती करतो की आपण माजी सैनिकांचा या ठिकाणी सन्मान करावा। माजी सैनिक नारायण धोत्रे यांना देखील मी पुढे विनंती करतो की आपणही यावं, आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय। त्याच्यानंतर हवालदार माजी सैनिक सन्माननीय विनोद सुखदेव देशमुख यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय। त्यांचा सन्मान माजी उपसरपंच संभाजी गाडगे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर हवालदार श्री विनोद सुखदेव देशमुख यांचा सन्मान दत्तगिरी भाईंच्या हस्ते होतोय। भाईंना विनंती आहे की आपण माजी सैनिक सन्माननीय विनोद सुखदेव देशमुख यांचा सन्मान करावा। त्यानंतर माजी सैनिक विजय मानसिंग जाधव यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्याच्यानंतर श्री सुदाम सोमा कमाने माजी सैनिक आपलाही या ठिकाणी सन्मान केला जातोय। पृथ्वीराज कारगे यांच्या हस्ते हा सन्मान आपला होतोय। त्याच्यानंतर माजी सैनिक दामोदर किरण कुडवे यांचा सन्मान प्रफुल्ल कारगे यांच्या हस्ते होणार आहे, त्यांनी पुढे यायचे दोघांनी। माजी सैनिक साहेबराव विठ्ठल गाडगे यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय। जगदीप डावरे यांना विनंती आहे की आपण पुढे यावं, आपल्या हस्ते माजी सैनिकांचा सन्मान होतोय। जगदीप डावरे यांच्या